हाँ हेलो नमस्कार, मी स्वाती, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आमच्याकडे आहे तुळशीचा विवाह, म्हणजे तुळशीचं लग्न आपल्याकडे बोलतात. तर इथे आमच्या ताई आहे, त्यांनी काढलेली आहे मस्त अशी रांगोळी तुळशी विवाहासाठी. आमची तयारी चालू आहे, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी त्या काढत आहेत आणि खूप छान काढतात पण एकदम मन लावून. आणि इथं चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आम्ही आज करत आहोत बिर्याणी, म्हणजे बिर्याणी करत आहोत आम्ही. तर त्याची तयारी चालू आहे, कटिंग वगैरे. सो चला बघूया पुढचा पूर्ण ब्लॉग कसं कसं आम्ही करतो काय काय ते. तर आम्ही आजचा जो स्वयंपाक आहे तो पूर्ण चुलीवरती करत आहोत. तर चुलीवरती जे करणार आहोत त्याचा दुसरा मी ब्लॉग बनवेन, कारण हा खूप मोठा होईल आणि याच्यामध्ये सगळ्या तुळशीच्या लग्नाची जी तयारी, लग्न सगळ्या गोष्टीत दाखवत आहे मी. सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला सांगा कसा वाटला ते. सो चला जाऊन किती खाल्लं सगळे गुलाबजामुन. गुलाबजामुन गुलाबजामुन कुठे बसले जाऊन मोठा माहिती गालात बस गालात बस पुंगळ्या नाही आवडत आमच्याकडे कोणाला, म्हणजे तिखटातलं पण करता येतं मिठातलं पण येतं. मला सांगायचं काटीशो नाही टाका टाका काटीशो पण एवढे ह्याचं पीठ रेट तर रेटत नाही, जाड करायला दाट करायला एकदम घट्ट घट्ट काय बोलत जातो मला वास येतो परिणाम तुला नंतर परी मुरकुल म्हणजे पुंगळ्या 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 काय टाकलं चहामध्ये सांगा ना, काय टाकलं ते मसाला पाव. हॅलो काय चाललंय, काय खाते बाळ, काय खाते बाळ. तुमची वाटते तुमचीच वाटते गोल गोल मम्मीची गोल गोल बाळ गोल गोल मम्मीची गोल गोल बाळ आण से हो पापड अशी पापड मस्त दिसायला माहित आहे. हे बघा ह्याच्यात तर किती छान वाटलं किती छान वाटला एकदम छान. हातावर घ्यायचं ठीक आहे, तीनदा प्यायचं, परत एक घ्या परत घ्या. केशवाय नमा, ओम नारायण मा, ओम माधवाय नमा, ओम विश्वाय नमा, ओम मधुसूदन मा, ओम दामोदराय नमा, ओम लक्ष्मीदाय नमा. तीनदा घेऊन चौथ्यांदा सोडायचं ठीक आहे. तर इथे आमची पूर्ण तयारी झालेली आहे स्वयंपाकामध्ये. आम्ही गुलाबजामून, कुरड्या पापड्या आणि बिर्याणी केलेली आहे, म्हणजे खिचडीसारखीच आम्ही केलेली आहे तसं, कारण फक्त बिर्याणी असल्यामुळं का म्हणजे थोडंसं चिकट असलं पाहिजे, कारण मुलं पण खाणारी होती म्हणून आम्ही जास्त मोकळं मोकळं असं केलं नाही, तर डायरेक्ट मसाल्यामध्ये तांदूळ टाकून मस्त शिजवून घेतलेलं आहे. सो आमची पूर्ण तयारी झालेली आहे, सगळ्यांनी साड्या वगैरे घातलेल्या आहेत. तर मी ती जी माझ्या पाडव्याच्या दिवशी जी मला मिशोवरून भेटलेली साडी होती ती घातलेली आहे. सगळ्यांना खूप आवडली साडी, मस्त आहे खूपच, तुम्ही पण पाहू शकता. सो इथं तुळशीचं लग्न लागत आहे, तर तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कसं वाटलं तेही सांगा. आम्ही खूप थाटामाटामध्ये मस्त असं तुळशींचं लग्न लावलेलं आहे.
तरी इथे हे जे नवरदेव आहेत हे आमचे मुलं सगळे बसलेले आहेत पूजेसाठी. तर तुळशीचं लग्न लावायचं आहे तर यांना इथे नवरदेव म्हणून उभं केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त तयारी केलेली आहे. पूजा वगैरे सगळी व्यवस्था सगळी छान केलेली आहे. रांगोळी काढणं सगळ्यांनी आम्ही मिळून खूप छान सेलिब्रेट केलं तुळशीचं लग्न. तर मस्त वाटलं खरंच. असं काहीतरी टुगेदरनेस झालं पाहिजे कारण एकट्याने जे होतं म्हणजे सगळ्यांनी जी सगळे मिळून जे करताय तर ते एकट्याने होत नाही हेच ह्याच्यामधून दिसतं. उभा राहा गं तुम्ही चौघे जण. प्रतीक प्रतीक अक्षदा घे ठेवा. मोरेश्वर सिद्धम बल्लाळो मुरड विनायकम शिवपर्क पूजन करा अंत पाटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करिता दोहे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे लक्ष्मी पते मंगलम कुर्यातदा मंगलम सावधा. कॉंग्रॅच्युलेशन करतो. नवरदेवाला नसतं जायचं. हर्ष नीट उभं राहा व्यवस्थित. अथर्व इकडे बघा इकडे भेटेल आज पण टोपी जरा मार व्यवस्थित तिरकी होती. पी जाणू पी तिकडं पी हो मंगलमूर्ती दर्शन मात्र मन कामना पूर्ती जय देव जय मंगला तू तारी जय देवी जय देवी जय माहे तुळशी. जरा करा वटी भरती कर जेवण करून जायचं भाऊ ना. प्रसाद वगैरे असेल तर वाटून द्या. ती तीर्थ आपण केलं तीर्थ वाटून त्यांना इथेच लावा. आणि त्यांना इथेच लावा.
अरे ना जी इसको खाना खाने बाबा वटणला आपण एक तरी शिट्टी करून घ्या नेक्स्ट टाइम मला अरे याच्यानंतर तुम्ही तुम्ही स्वरमय आहात दुसरी बार तुमचाच मोठा आहे हाय ना तुमचाच मोठा आहे म्हणला आता याच्यानंतरची वर्ग आहे तुम्ही राणी आहे राणी एका जागेवर असं काय पाहिजे का तुम्ही पण बघा रे मुलांचा सगळ्या बसलेले होते छान वाट थोडक्यातच मस्त स्वयंपाक करताना ताई इकडे बघा दिवसभराच मजा येते